जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, कुसुम सोलर पंप योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर येत्या 5 वर्षामध्ये 5 लाख सोलर पंप देण्याचं उद्दिष्ट ठेवून योजना ही महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत आहे, ज्याच्या अंतर्गत 2022-23 महाराष्ट्रातील 1 लाख शेतकऱ्यांना सौर कृषीपंप दिले जाणार आहेत. मित्रांनो, याच टप्प्याच्या अंतर्गत पहिला टप्पा या ठिकाणी राबवण्यात आलेला होता, ज्याच्या अंतर्गत 2750 पंप देण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत महाराष्ट्रातील 50,000 शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्याची कारवाई या ठिकाणी सुरू आहे, अंमलबजावणी सुरू आहे, ज्याच्यामधील पहिल्या यादीतील 13,300 शेतकऱ्यांना 7 मे 2022 पेमेंटचे ऑप्शन आलेले होत्या, ज्याच्यासाठी पेमेंट करण्याची शेवटची तारीख ही आज 31 मे 2022 होती. आणि याच्याच नंतर आता पुढील पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आजपासून पेमेंटचे ऑप्शन यायला सुरू झालेले आहेत, त्याच्या संदर्भातील मेसेज आलेले आहेत. आपल्याला जर मेसेज आलेला नसेल तर ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला पेमेंटचे ऑप्शन आली आहे का हे आपण त्या ठिकाणी चेक करू शकता. आणि जर आपल्याला मेसेज आलेला असेल, पेमेंटचे ऑप्शन आलेले असेल, तर आपण या ठिकाणी पेमेंट करून पुढील कारवाई करू शकता. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला कुसुम महाऊर्जा लॉग इन असं गुगलच्या माध्यमातून सर्च करायचं आहे, किंवा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली जी लिंक आहे या लिंकवरूनसुद्धा आपण लॉग इन करून या वेबसाईटवरती जाऊ शकता, किंवा तुम्हाला जो SMS आलेला असेल ते SMS सुद्धा कुसुम महाऊर्जा लॉग इनची लिंक देण्यात येते. या लिंकवरून आपला युजर ID MK ID जो असेल तो MK ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता, आपल्याला खाली 4 ऑप्शन दाखवल्या जात आहेत, ज्याच्यामध्ये पेमेंटची ऑप्शन आपल्याला दाखवली जात आहे. ज्यांना पात्र झालेले आहेत, ज्यांना पेमेंटची ऑप्शन आलेली आहे, त्यांना या ठिकाणी पेमेंटची ऑप्शन दाखवली जात आहे. आणि ज्यांना पेमेंटची ऑप्शन आलेली नाही, त्यांना या ठिकाणी आता वाट पाहावी लागणार आहे. पेमेंटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता, या ठिकाणी आपल्याला पेमेंटसाठीच्या 2 ऑप्शन दाखवले जात आहेत. पूर्वी आपण जर पाहिलं तर DD चलान अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऑप्शन येत होत्या, मात्र आता या ऑप्शनच्या जागेवरती तुम्हाला 2 ऑप्शन दाखवले जात आहेत, ज्याच्यामध्ये ऑनलाईन पेमेंट आणि NEFTद्वारे पेमेंट. जर तुम्ही NEFTद्वारे जर पेमेंटचे ऑप्शन स्वीकारले तर तुम्ही बँकेमधूनसुद्धा दिलेल्या अकाउंट नंबरवरती NEFT RTGS करू शकता. आणि तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीनं स्वतः क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग जे काही पद्धतीनं पेमेंट करायचं असेल त्या पद्धतीनं तुम्ही हे पेमेंट करू शकता. आणि हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुढे तात्काळ 5 ते 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये व्हेंडर सिलेक्शनसाठीचे ऑप्शन दाखवली जाईल. व्हेंडर सिलेक्शनमध्ये तुम्हाला साधारणपणे काही जिल्ह्यासाठी 2, 3, 5, 6, 7 जसा कोटा उपलब्ध असेल तशा कंपन्या दाखवल्या जातील. प्रत्येक कंपनीच्या पुढं त्या कंपनीचा मोबाईल नंबर दिला जाईल, त्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्याच्या कंपनीच्या पंपबद्दलची माहिती घ्या, त्यांच्या एफिशियन्सीबद्दल विचारा, त्यांच्या सर्व्हिसबद्दल विचारा, तुमचाच पंप आम्ही का निवडावा याच्याबद्दलचे काही प्रश्न त्यांना विचारा. आणि समाधानकारक जर उत्तर आली तर त्या कंपनीची निवड आपण करू शकता. प्रत्येक कंपनीला कॉल करून त्याच्याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करा आणि विचारांते आपल्या आवडीची कंपनी त्या ठिकाणी आपण निवडू शकता. कंपनी सिलेक्ट करताना तुम्हाला कंपनी निवडल्यानंतर एक OTP येतो आणि तो OTP टाकल्यानंतर तुमच्या कंपनीची निवड त्या ठिकाणी होते. साधारणपणे 7 ते 10 दिवसांतर्गत 1 महिन्याच्या अंतर्गत जसा त्या कंपनीकडे त्या ठिकाणी कोटा असेल, जसे त्या कंपनीला त्या ठिकाणी महाऊर्जेच्या माध्यमातून यादी दिली जाईल, त्या प्रमाणामध्ये तुमचा सर्व्हे होईल. आणि सर्व्हे तुमचा पूर्ण झाल्यानंतर, सर्व्हे रिपोर्ट ओके आल्यानंतर पुढे तुमची इन्स्टॉलेशनची प्रक्रिया पार पाडली जाते. तर मित्रांनो, अशा प्रकारे या 50,000 टप्प्याची आता ही कंटिन्यू चालणारी प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे याच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आता हे पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना आता पेमेंटचं ऑप्शन आलेलं नाही, मात्र ते पात्र आहेत, त्यांना पुढील टप्प्यामध्ये पेमेंट येईल. आता याच्या अंतर्गत 50,000 पंपाची जी कारवाई अंमलबजावणी होत असताना बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांचा कोटा संपला आहे, बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये कोटा उपलब्ध आहे. तर ज्या जिल्ह्यांचा कोटा उपलब्ध राहील, त्या 50,000 जे पुढील पंप राबवले जातील त्या जिल्ह्यांचा कोटा ज्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जास्त मागणी आहे त्या जिल्ह्यांना त्या ठिकाणी दिला जाईल. आणि जास्तीत जास्त शेतकरी या ठिकाणी पात्र करून या योजनेची अंमलबजावणी केली जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे कुसुम सोलर पंप योजनेच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अशी माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. मित्रांनो, ही माहिती आपल्यापर्यंत मिळवण्यासाठी किंवा या योजनेच्या अंतर्गत इतर लाभ मिळवण्यासाठी चॅनलवरून अपडेट तुम्हाला वेळोवेळी दिले जातात. आणि हे अपडेट योग्य त्या वेळेमध्ये आपल्यामध्ये मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.